नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोनाशी प्रत्येक जण लढतोय आणि या संकटामध्ये खूपच वाईट परिस्थिती आहे संपूर्ण देशाची, जगातल्या अनेक नागरिकांची. ज्यांना आधार नाही आहे त्यांची अवस्था खूप वाईट आहे, कारण व्यवसाय ठप्प आहे, काम ठप्प आहे, कुठल्याही प्रकारचं उत्पन्न होत नाही आहे आणि त्याचा सगळा जो प्रभाव आहे तो सामान्य नागरिकांवर, गरिबांवर. आणि सर मला आवाज कमी येऊन राहिला, आवाज ज्यांचा कोणाचाच आधार नाहीये अशांवर सगळा परिणाम झालेला आहे. अशा मध्ये निलेश कराळे सरांच्या क्लास मध्ये नेमकं काय सुरू आहे? निलेश कराळे जे आहेत ते टीचिंगचा व्यवसाय करतात आणि वर्ध्यामध्ये ते असतात. विदर्भामध्ये त्यांचा क्लास प्रचंड फेमस आहे आणि त्यांची एक शैली आहे वेगळी. आणि त्यांच्या क्लासमध्ये सध्या काय सुरू आहे, कारण शाळा तर बंद आहे, कॉलेज तर बंद आहे, मग अशा परिस्थितीत निलेश कराळे काय करतायत याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतो. निलेश जी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? निलेश जी, हा माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? निलेश जी, आवाज आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला? निलेश जी, आवाज पोहोचतोय? निलेश जी, आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला? निलेश कराळे यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण ते थोड्याच वेळात माझ्या सोबत असतील आणि त्यांच्या क्लासमध्ये नेमकं काय सुरू आहे, ते कशा प्रकारे लोकांना मदत करतात या विषयीचा जो आढावा आहे तुम्ही या कार्यक्रमात घेणार आहे. थोड्या वेळात ते संपर्कात येतील तेव्हा आपण अधिक जाणून घेऊया की त्यांचा हा जो क्लासचा प्रवास आहे तो सध्या कसा सुरू आहे. एकतर जे क्लासमध्ये त्यांचे जे सोबती झाले, स्टुडंट झाले, ते त्यांना सोबत घेऊन रोज 200 ते 300 लोकांना जेवण पुरवण्याचं काम ते करतात. बरं, जेवण पुरवणं ही काही मोठी गोष्ट आहे असं नाही, मदत तर अनेक जण करत असतात, पण ही मदत ते कुणाला करतात हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि ही मदत करताना ते कशा प्रकारे करतात, त्यांना कुणी मदत करतंय का, त्यांच्याकडे डोनेशन येते का, याविषयी मी चर्चा करणार आहे. मदत गरिबांसाठी, गरजूंसाठी ही होते का? जे रस्त्यावर राहणारे आहेत, जे भीक मागून खाणारे आहेत किंवा रिक्षा व्यवसाय करणारे आहेत, छोटे हातगाडीवाले, जे रिक्षा आपण गावी कधी गेला तर तुम्ही तो रिक्षाचा व्यवसाय बंद आहे. निलेश जी, माझा आवाज पोहोचतोय? हा हा सर, येत आहे. निलेश जी कसा आहे, ठीक आहे? हा म्हणजे एकदम ठीक आहे, एकदम म्हणजे टनटन काम आहे, एकदम टनटन काम आहे. ते तुमचा जो शब्द आहे तो ठीक आहे, ठीक आहे, हे कसं आहे, तुमची सवय आहे की काय? सवय पडली आहे ते. म्हणजे शिकवताना तुम्ही कमांड देता की काय करता? म्हणजे काय म्हटलं तुम्ही, कमांड देता काही? म्हणजे ठीक आहे, हे कळलं तुम्हाला? ठीक आहे, कमांड पोट्याले कमांड देत असतो, समजलं का बे पोट्यो? ठीक आहे, समोर चालू का? समजले का? चला ठीक आहे. निलेश जी, मी तुमचे काही फेसबुक लाईव्ह पाहिले, व्हिडिओ पाहिले. काय परिस्थिती आहे वर्ध्यातली, म्हणजे मला पहिली परिस्थिती सांगा, काय परिस्थिती आहे आणि तुमचं सारखा एखादा व्यक्ती जो आहे तो या सगळ्यांना मदत करतोय, तर परिस्थिती एवढी वाईट आहे, एवढी गंभीर आहे की तुम्हालाही तुमच्या टीमला घेऊन उतरावं लागलं? हो सर, आमच्या वर्धेत कंटिन्यू 2 तारखेपासून लॉकडाऊन झालं मेच्या, तर ते कंटिन्युअस लॉकडाऊन आता जवळपास म्हणजे महिना संपत आला. आणि म्हणजे 29 तारखेपासून, मागच्या 29 तारखेपासून लॉकडाऊन लागलं, कंटिन्यू लॉकडाऊन आहे. त्याच्यात किराणा दुकान, भाजीपाल्याचे दुकान, हॉटेल सगळे टोटली बंद आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे सर्व बंद असल्यामुळे काही जिल्हा सामान्य रुग्णालय आहे किंवा इथे विनोबा भावे सामान्य रुग्णालय आहे, त्याच्यानंतर सेवाग्रामचं हॉस्पिटल आहे, हे मोठाले 3 हॉस्पिटल आहे. इथं बाहेर जिल्ह्यातूनही पेशंट येतात, आमच्या वर्धा जिल्ह्याचे पेशंट आहे आणि मग त्यांचे नातेवाईक आहे पेशंट सोबत. तर या लोकांना म्हणजे सकाळचं जेवण बाहेर मिळत नाही. आता शिवभोजन थाळी आहे तर 900 शिवभोजन थाळी आहे. आता त्या 900 शिवभोजन थाळी चालल्या तर त्याच्यातल्या काही रस्त्यावरचे भिकारी आहेत, ठीक आहे, जे हॉटेलमधून काही भेटत होते ते हॉटेल बंद असल्यामुळे त्याहीलाही भेटून नाही राहिलं. आणि हे सर्व नातेवाईक आहे, तर त्या नातेवाईकांना सकाळचं संध्याकाळचं जेवण नाही भेटून राहिलं. त्याच्यामुळे काल आणि कोरोना वाढ म्हणजे कोरोनाच्या पेशंटचे नातेवाईक होय तर कोणी टिफिन आणून द्यायला सुद्धा नाही पाहून राहिलं.
तर हे जे परिस्थिती हे जे परिस्थिती आहे परिस्थिती आमच्या डोळ्याने दिसली आणि मी लगेच आता जवळपास 4 तारखेपासून मी चालू केलं ते उपक्रम. म्हणजे पहिले माझ्याच पैशातून चालू केलं. मग मी कुठंतरी एकटा कमी पडत होतो का एकटा आता लावणार किती आहे 15,000, 20,000, 25,000 लावून तर मी थोडस कमी पडून राहिलो होतो. मग आता कमी पडून राहिलं का करायचं मी एक आवाहन केलं फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही या नंबरवर मला फोन पे गुगल पे करा. तर लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मला लाभला का लोकांनी भरपूर फंडिंग केलं. मग मी त्याच्यातून मग जे लोक गरजवंत आहे मागच्या वर्षी मी कोरोनाच्या काळात जवळपास 70 किटा वाटल्या होत्या. मग या वर्षी मग जे जे लोक रिक्षा चालक आहे किंवा मग मातंग समाजाचे काही लोक आहे मागच्या वर्षीचे लग्नाचं सीझन गेलं या वर्षीचं गेलं आता मैत्री देऊ शकत नाही ते डायरेक्ट दवाखान्यातून तिकडे चालल्या. त्याच्यामुळे काय होऊन त्याच्यामुळे ह्या सर्व लोकांना अन्नधान्याची गरज आहे. काही जे रस्त्यावरचे आहे त्यांना जेवणाची गरज आहे. म्हणून हे सगळं मी अभ्यास करून मग त्यासाठी ज्यांना अन्नाची गरज आहे अन्नधान्याची गरज आहे त्यांनी त्यांना फूड किट दिल्या. आणि जे जे लोक ज्याच्यापाशी काहीच व्यवस्था नाही आहे जे बाहेर राहतात ठीक आहे किंवा जे नातेवाईक आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात वगैरे आले यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. तर वर्धेतल्या बऱ्याचशा सामाजिक संघटना करत आहे का त्या दवाखान्यात देत आहे आणि आम्ही बाहेर रस्त्यावरचे जे लोक आहे 200 जवळपास 150 ते 200 लोक आहेत तर त्या लोकांना मी रोज सकाळचं जेवण करून राहिलो. मग कराळे सर आता विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे? तुमचा कनेक्शन तर विद्यार्थ्यांची आहे टीचिंगची आहे त्यांच्या परीक्षा नाही आहेत किंवा त्यांची काय परिस्थिती आहे त्यांची मनस्थिती काय आहे म्हणजे हे सगळं काय वाटतंय? नाही नाही त्यांची परिस्थिती तर वाईटच आहे. म्हणजे मागच्या वेळेस जे फडणवीस सरकार होतं त्यांनी एक पोलीस भरती काढली त्याच्यावर तर काही काढलं नाही ठीक आहे. त्याच्यानंतर एमपीएससीच्या परीक्षा म्हणजे ज्या याड होतं ते आबा पाटलाच्या काळात 1800 PSI ठीक आहे 600 STI अशा ज्या भरभक्कम 450 ते 500 राज्यसेवेची याड त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या जागा महसूल प्रशासनाच्या जागा तलाठी याच्या त्याच्या कंटिन्यू आबा पाटलाच्या काळात येत होत्या. पण ठीक आहे फडणवीस सरकार आलं पुरा ते सत्यानाश ते महापरीक्षा पोर्टल आणलं त्याच्या दुनियाभऱ्याचा सत्यानाश झाला ठीक आहे. आणि या सर्व गोष्टी झाल्या मग त्याच्यानंतर हे सरकार आलं. आता वाटलं का हे सरकार काहीतरी करण यांनी काढली 850 कंबाईनची याड. पण ते कंबाईनची याड काढाशी ना कोरोना उरावर याशीन तर ते मागच्या वर्षी पोस्टपॉन झाली यावर्षी पोस्टपॉन आतापर्यंत 5 वेळा पोस्टपॉन झाली कंबाईनची परीक्षा आणि राज्यसेवा 4 वेळा पोस्टपॉन झाली. आता त्याच्यामुळे पुरायची मानसिकता जी आहे अभ्यास करायची आणि घरचे लोक तरी किती वाट पाहणार आहे. आता जर एखादी पोरगी अभ्यासू असली तिचं वय 26-27 असं ते 5 वयाच्या लायकीची आहे किंवा मागच्या वर्षीची 5 झाली 2019 माझ्या क्लासमधले काही पोरं आहे 2019 PSIच्या परीक्षेची प्री झाली आणि मेन झाली. पण अजून त्या पोरीचा ठीक आहे मेन्स पास होऊन इंटरव्ह्यूची डेट आणि फिजिकलची डेट आली नाही. आज तिचं वय 28 घरात आहे ते मायबाप तिने लग्नासाठी तक 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 करून राहिले. इचा निरोप आहे बाई तिचा निरोप आहे बाई. आता तिले निरोप कसे येते माहितीये का? आता तिले निरोप येते 8 एकर शेती किराणा दुकान 4 एकर वावर 4 म्हशी 3 गाई. जर ते नोकरीवर लागली तर तिला त्या कॅटेगरीचे पोरं भेटन ना. तिची लायकी आहे पास होण्याची पण तिले अजून फिजिकल नाही झाली तिची. ते मनस्थिती म्हणजे खूप अशी वाईट परिस्थिती आहे. पुरायची बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढून गेलं. या कोरोनानं पुन्हा सत्यानाश केला. होते नव्हते उद्योगधंदे बंद झाले. त्याच्यामुळे अत्यंत वाईट अवस्था आहे विद्यार्थ्याची. म्हणजे मानसिकताच वाईट आहे. म्हणजे खूप म्हणजे वाईट अवस्थेतून चालली त्याची मानसिकता. आता करायचं तर करायचं का आणि एज बार होत आहे शासन वर्ष वाढून द्यायला तयार नाही समोर. सर मला एक प्रश्न असा पडतो की तुमच्यासारखे शिक्षक जे तुमच्या नजरेतून पाहत असतात जगाला पाहत असतात शिकवता शिकवता तुमचा एक व्ह्यू तयार होतो. कोरोना आणि मनुष्य याच्यात काही तुम्ही असं पिक्चर क्लिअर केलंय का? म्हणजे एवढं मोठी साथ तर ही पहिल्यांदा 100 वर्षात पहिल्यांदा आली. स्वाईन फ्लू आलं होतं बर्ड फ्लू आलं होतं. असं काय पिक्चर तुमच्या डोक्यात तयार झालं की निसर्गाचं हे कुठलं रूप आहे आणि ही वेळ का आली? ही वेळ आता काय सगळं ट्रेंडमध्ये चालू आहे का चायनातून आला. पण निसर्ग आपल्याला म्हणजे आपलं शरीर सुद्धा निसर्ग का प्रत्येक माणसाचं शरीर इंटिमेशन देत असते. म्हणजे जर आपण उन्हात जास्त फिरलो तर आपल्याला डिहायड्रेशन लागायच्या पहिले उन्हाही लागते. म्हणजे आपलं शरीर इंटिमेट करते का तू पाणी जास्त पिये नाही तर उद्या जर डिहायड्रेशन झालं हागून उलट्या सुरू झाल्या तर मग बोमलू नको. तर पहिले उन्हाही लागते आपले शरीर. जर आपल्याला आमच्या शरीरात एखादा व्हायरस एंटर केला
तर पहिले ते ताप येईन किंवा त्याचा थंडी वाजून मलेरियाचे आपल्या याच्यात जर विषाणू गेले तर आपल्या शरीराला पहिले थंडी वाजून ताप येते, मग तो तिथून 8 दिवसांना आपल्या शरीरात पूर्ण प्रवेश करते. तर हे निसर्ग आपल्याला इंटिमेट करते का तुम्ही जे आमच्या याच्यात इंटरफेअर करून राहिले. वृक्ष तोड झालं, प्रचंड वृक्ष तोड चालू आहे. आता हे सिमेंटचे रस्ते बांधले आमच्या नागपूर वर्धा रोडवर, 250 वर्षाचे 100 वर्षाचे झाडं होते निंबाचे, कडुनिंबाचे. त्या दोन माणसाच्या दोन दोन तीन तीन कवट्यात मावे नाही आणि मस्त अशी सावलीतून गाडी जाय, पुरे झाडं कापून टाकले. गांधीजीने लावलेले सेवाग्राम रस्त्यावरचे झाडं होते गांधीजीच्या हातचे, महात्मा गांधीजीच्या हातचे आमच्या वर्धेला, ते झाडं सुद्धा सेवाग्राम पुनर्विकास आराखड्या अंतर्गत कापून टाकले. का तर रस्ता मोठा करायचा आहे. म्हणजे ह्या म्हणजे विकास जो आहे तुम्ही आता पाहिलं असेल आमच्या वर्धे ड्रेनेज पाईपलाईन टाकली, 800 कोटीचे रस्ते 150 कोटीच्या ड्रेनेज साठी फोडून टाकले, सुधे रस्ते फोडले, काही लेणं नाही देणं नाही. म्हणजे असा हे म्हणजे विकास पागल झाल्यासारखा करून राहिला आहे सध्या. तर त्याच्यामुळे आपण जे निसर्गात इंटरफेअर करून राहिलो वारंवार आणि निसर्गाच्या प्रमाणानुसार वागून नाही राहिलो अशा साठी येईन. आणि तर कोरोना प्रत्येक माणसातून जसा जसा समोर समोर चालला तो त्याचा स्ट्रेन सुद्धा बदलत आहे. म्हणजे त्याचे जे आरएनए स्ट्रक्चर आहे त्याच्यात तो बदल करून राहिला. म्हणून ते पहिली साथ आली, मग आता दुसरी साथ आली, दुसरी साथ त्याच्यापेक्षा घातक आहे, तिसरी त्याच्यापेक्षा घातक येणार आहे म्हणते. तुम्ही आता म्हटलात की विकास पागल होऊन राहिला, मी पण काय म्हणायचं तुम्हाला. विकास म्हणजे आता ते जे मी तुम्हाला सांगितलं, विकास नरेंद्र मोदींनी नाही, नरेंद्र मोदींचं ब्रीदवाक्य होतं की विकास, मैं तो विकास करने आया हूं. तर त्यांना तो टोमना आहे की काय कसं आहे म्हणजे. नाही नाही, विकास म्हणजे कसा आहे की विकास हा निसर्गाला आणि शाश्वत व्हायला पाहिजे. ठीक आहे, निरंतर विकास झाले म्हणते शाश्वत विकासाची. म्हणजे आता जर समजा तुम्हाला रस्ता बांधायचाच आहे तर तुम्ही रस्ता तिथूनही बांधू शकत होते. जुना रस्ता ऑलरेडी होता, त्याच्या बाजूची जागा एक्वायर केली असती आणि झाडं तशीच ठेवली असते, अशी प्रोव्हिजन करता आली असती. पण सगळ्या त्या सिमेंटच्या रस्त्यापाशी आणि नियोजन प्लॅनिंग शून्य आहे काम. हे भारताची जी इकॉनॉमी वगैरे सध्या आता खड्ड्यात गेली का रिझर्व्ह बँकेपासून, आता त्या दिवशीच 99,122 कोटी रुपये घेतले. तर हे जे रिझर्व्ह फंड मधले पैसे आपल्याला वापरायला लागून राहिलं, हे कोविड मध्ये याच्या अगोदर 1,76,000 कोटी घेतले, त्याच्या अगोदर 28,000 कोटी घेतले. तर हे परिस्थिती आपल्याला या कोरोनाच्या काळात ही इकॉनॉमी भूषप करासाठी ते पैसे कामी आले असते. 2018 घेऊन टाकले ते 1,76,000 कोटी. हे प्लॅनिंग शून्य काम आहे. म्हणजे जे रस्ते खोदायला नव्हते पाहिजे ते खोदून टाकले. आता नवीन चकचकीत रस्ते होते, डांबरीकरण झालेले डबल लेनचे रस्ते ते सुद्धा खोलले आणि त्याच्यामुळे अगाऊचा पैसा खर्च झाला. ठीक आहे, आणि म्हणजे जे माणसाच्या इकॉनॉमी भूषप कशी होते, साधं काम आहे इकॉनॉमी भूषप करायचं आहे. गोरगरिबाच्या हातात पैसा होता, त्याच्या हातात पैसा होतला का तो सरळ दुकानात जाते, त्याच्यापाशी पैसे आले का तो तयार नसते. तो बायकोले साडी घेऊन घेईन, पोट्याले ड्रेस घेऊन घेईन, पैसे उरले ते एखादी गाडी घेईन, मार्केटमध्ये गेला, मार्केटमधून वस्ती खरेदी केल्या का मागणी वाढली का तिकडं लगेच कंपन्याची डिमांड वाढते. कंपन्याची डिमांड वाढली का कंपनी आपलं उत्पन्न वाढवते, उत्पन्न वाढायला लागलं का ते रोजगार पुन्हा आपल्या कंपनीत भरते. अशी असा करत ते पैसा रोटेट होते. पैसा रोटेट करायचा आहे तर गोरगरिबाच्या हातात पैसा होता लागणार. आता हे सिमेंटचे रस्ते बांधले, करोडो रुपयाच्या मशीन होते तिथं, माणसं फार कमी कामाले होते. त्याच्यामुळे रोजगार हमी सारख्या योजना आहे का ज्याच्यातून डायरेक्ट गरिबाच्या हातात पैसा जाते, याच्याकडे जर शासनाने लक्ष दिलं असतं, प्रत्येकाच्या हातात पैसा गेला असता आणि भारताची जी इकॉनॉमी आहे ते खालून पासून सुधरत आली असती. आता लोकांपाशी पैसेच नाही आहे, टॅक्सेशन वाढून टाकले प्रचंड, पेट्रोलचे भाव वाढून गेले. ठीक आहे, तेल वाढून गेलं. मी तर ते जो शेतकऱ्याचा कायदा केला होता ना, कायद्याचा अध्यादेश आल्याच्या बरोबर लगेच चौथ्या दिवशी मी त्या कायद्याचा अभ्यास करून व्हिडिओ बनवला होता. त्याच्यात सांगितलं आहे मी तेलाचे भाव वाढवून म्हणून. माझं पहिलंच वाक्य आहे का सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढन, कारण प्रत्येक खाद्य तेलाचे भाव वाढन. मला लोकांना माहिती, काही लोकांनी टिंगल उडवली बीजेपीच्या, ते वाढले आता घ्या 170 शेकून म्हणा. चला, म्हणजे तुम्ही आधीच, मी यासाठी तुम्हाला विचारलं कारण तुमचं ते क्षेत्र नाहीये, पण तुमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये एखादं तुम्ही विश्लेषण करता तर ते शेतकऱ्यांच्या संदर्भात असतं, ते तरुणांच्या संदर्भात असतं, ते डेव्हलपमेंटच्या संदर्भात असतं, मध्ये तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात, म्हणजे एखादा विषय तुम्ही एमपीएससीला यूपीएससीला समजून सांगण्यासाठी त्याची फोड करून सांगता. जसं मला माहिती आहे की विधान परिषद सदस्य म्हणजे कोण,
तर ते कसे होतात, त्याला मतदान कोण करतं, ते कसं करायचं, पोट्टे हो ऐकले का पोट्टे हो, हे असं करायचं तसं करायचं, तुम्ही हे राजकारणात उतरण्याचं काय काय तुमच्या मनात आलं? नाही नाही, मी कसं होतं की मी पहिले एमपीएससीचा अभ्यास करायला गेलो आणि एमपीएससीचा अभ्यास केल्यानंतर असं कळलं का म्हणजे आपल्याला जे सांगते समाजातले लोक का राजकारण हे बदमाश लोकांचं आहे. राजकारणात जायचं जर एखाद्या पुराने विचार जरी केला तर त्याचा बाप त्याला घरी जर आला रात्री फिरून तर त्याला शिवा देते, तुले अगावचे कामधंदे आहे, खाशीन का राजकारणात जाशीन. तर पण सगळ्यात मोठी व्यवस्था जी आहे ते राजकारणच आहे, कारण या देशाचे ध्येय धोरण ठरवणारे जे लोक आहे हे राजकारणी आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा नाही, ऍडमिनिस्ट्रेशन आलेले ध्येय धोरण राबवायचं काम करते प्रशासनातले लोक. म्हणजे तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना समाजाला सांगतात की राजकारण हे चांगलं चांगले लोकही राजकारणात आले पाहिजे हा राजकारण ही सगळ्यात चांगली व्यवस्था आहे. या देश बदलवायचा असेल तर राजकारणात चांगले लोक येणं आवश्यक आहे. या देशाची व्यवस्था बदलवायची असेल, भ्रष्टाचार मुक्त करायची असेल तर चांगल्या लोकांना संधी द्यायला पाहिजे. आणि म्हणून हे जे मोठे राजकारणी लोक आहे हे चांगल्या लोकांना येऊ देत नाही या प्रवाहात. आता मला सांगा की तुमच्यासारखा व्यक्ती असेल म्हणजे असं काही राजकारणाशी काही संबंध नाही, ना काका होते ना दादा होते ना वडील होते ना कोणी राजकारणात होतं, असं तुमचं कोणी होतं का? नाही नाही नाही, कोणीच नव्हतं. माझे वडील होते पहिले शिवसेनेचे गावाचे अध्यक्ष विध्यक्ष जिल्हा परिषदले उभे राहिले होते, पण पडले. ग्रामपंचायत सदस्य होते फक्त एकव्या, मग त्याने राजकारणापासून ते अलिप्तच राहिले. आता 20 वर्ष झाले ते राजकारण. अशा लोकांना लोक निवडून देत नाही याचं कारण काय मला सांगा? चांगल्या लोकांचं लोकांसाठी राजकारण नाहीये. नाही नाही, लोक निवडून देतात ना. नाही नाही, चांगल्या लोकांना निवडून देतात जेव्हा ते लोकांना कसं आहे, जेव्हा त्याच्या जवळपर्यंत अंगावर नाही येत. म्हणजे जेव्हा एखादा आपल्या घरचा बिना ऑक्सिजन न गेला तर तेव्हा त्याला समजते का नाही साला आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलं, किंवा त्याचे पैसे बँकेत डुबले. आता महाराष्ट्र पंजाब कॉपरेटिव्ह बँकेत जेव्हा पैसे डुबले तर त्याच्यात काही भक्त होतेच, ते प्रचंड त्यांना बॉम्ब पोस्ट होते. आणि जेव्हा त्याचे पैसे डुबले तर मग ते मोदीजीला म्हणायला लागले का आमचे पैसे द्या भरून. तर जोपर्यंत याचे डोळे उघडत नाही, जेव्हा स्वतःवरती वेळ येत नाही ठीक आहे, तेव्हा यायला समजते, तोपर्यंत नाही समजत. पण मात्र तुम्हाला सांगतो, केजरीवाल सारख्या लोकांना निवडून दिलं ना, त्या माणसांनी शाळा बांधल्या, त्या माणसांना मोहल्ला क्लिनिक बांधलं, त्याच्यानंतर शिल्कीचा अर्थसंकल्प मांडला, म्हणजे पैसे एवढं सगळे देऊन शिल्लक राहिले बजेटमध्ये. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या देऊ शकते ना प्रशासन, तो माणूस देऊ शकते, तर बाकीचे काउन नाही देऊ शकत. आज का आज काल काल होत आलू आलूची चटणी आणि पुऱ्या मसाले भात आणि मठ्ठा होता. आज मसाले आपलं खिचडी होती. आज तुम्हाला मी सांगतो कराडे साहेब, की लोकांना वाटतं की उपमा चांगला झाला आहे, पोहे चांगले झाले, किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जर चांगला पदार्थ झाला असेल तर ते तारीफ करतात, पण त्याच्या मागे एक मेहनत असते. म्हणजे सकाळी 4 वाजता जेव्हा हॉटेल सुरू करायचं असेल, 4 वाजता उठायचं, ते कापायचं, त्याला शिजवायचं, आणायचं, राहायचं, ही सगळी मेहनत तुम्हाला करावी लागते. कसा दिवस तुम्हाला, म्हणजे कशी मेहनत, तुम्ही किती वाजता उठता, काय करता, मला सांगा. एवढी मेहनत कशी करतायत, किती लोक आहेत आणि तुमचे पोट्टे कुठे आहेत? मला पोट्ट्याला बघायचं तुमच्या पोट्टे आहे का रे खाली? मोबाईल घेऊन जा लागेल तिथं, आहे का खाली? तोपर्यंत मला सांगा की दिवसभर. बरं, त्याला बोलवून गेलो, पोरायला बोलवून गेलो. आमचे पोरं सकाळी 8 वाजता इथे, म्हणजे क्लास आहे एका फ्लोअरवर, लायब्ररी आहे एका फ्लोअरवर, क्लास आहे आणि खालतं पार्किंग आहे. आता क्लास बंदच आहे कोविडमुळे, तर त्या पार्किंगमध्ये आम्ही सगळं साहित्य आणून ठेवलं आहे, म्हणजे अन्नधान्याच्या किटायचं, त्या किटा पॅकिंग केल्या तिथंच. आणि मोठा आवार असल्यामुळे तिथेच आम्ही किचन तयार केलं. तर तिथे आम्ही सकाळी 8 वाजता सगळे पोरं जमा होतात आणि सगळे आपापलं काम करतात, म्हणजे कोणाला काही सांगायचं काम नाही. आला तर आपलं तो आपलं टमाटे कापत बसन, एक कांदे कापत बसन, एक मिरची कापत बसन, एक आपले भांडे धुवन, एक इकडं गॅसची व्यवस्था व्यवस्थित लावून ठेवण, एक जण पाणी भरून ठेवण, अशी 20-25 मुलांची टीम आहे. आणि ते आपापलं काम आपापल्या परीने करते, कोणाला सांगायचं काम नाही. आणि त्याच्यात सुरुवातीला 4-5 दिवस मी पुढाकार घेतला, मी स्वतःहून ठीक आहे आपलं गंज मांडाचा तिकडं, आपलं कांदा तिखट मीठ कसं करायचं, आता ते शिकून गेले, ते 4-5 दिवसात शिकून गेले का करायचं का नाही.
त्याच्यामुळे मग सुरुवातीला 8 वाजतापासून मग आम्ही सुरू करतो. आमचं 11-11:30 वाजेपर्यंत बनवून तयार होऊन जाते. अर्ध्या तासात पॅकिंग झाली का आम्ही सगळे ते कॅरेट मध्ये भरतो आणि 3 रस्त्यांना 6 गाड्या आम्ही निघतो. म्हणजे एका रस्त्यानं 2 गाड्या, दुसऱ्या रस्त्यानं 2 गाड्या आणि मधातल्या रस्त्यानं 2 गाड्या. अशा 3 गाड्या कलेक्ट करत असं एरिया एरिया जाऊ जाऊ जे जे रस्त्यानं दिसन, जे कुठं झोपून आहे, कुठं असेच लेटून पडली आहे, अशा ठिकाणी त्याले मार्केटमध्ये आहे, तर अशा लोकांना द्यायचं आणि समोर निघायचं. त्याच्यानंतर शेवटी रेल्वे स्टेशन आणि बसस्टँडवर भरपूर लोक असतात आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोर भरपूर लोक असतात. तर अशा लोकांना वाटत वाटत समोर जायचं आणि रेल्वे स्टेशनवर आमचं सगळ्यात शेवटला पॉईंट म्हणजे रेल्वे स्टेशन. तिथं आम्ही म्हणजे खतम असून जाते तिथं किती काही किटा राहिल्या शिल्लक त्या पूर्णच्या पूर्ण. तर असं करून आमचा तो प्रवास चालते. म्हणजे आम्हाला 1:30 वाजते रोज, 1:30 ते 2 वाजते रात्री. नाही दिवसा सकाळी 8 वाजता सकाळी. सकाळी काय तुम्ही स्वतः सुद्धा कधी कधी बनवता सर, मला सांगा की ते बनवताना तुमच्या फिलिंग्स काय, म्हणजे तुम्ही ते बनवताय आणि म्हणजे मी तुमचे व्हिडिओ पाहिले, रस्त्यावर कुठे एखादा भिकारी बसला असेल त्याच्या समोर ते बनवलेली प्लेट जी आहे आपण तुम्ही जेव्हा देता, पहिला तर तुम्ही मी पाहिलं की तुम्ही अनेकांना असं सगळं किट दिलंय. आता एक म्हातारी आहे ती आशीर्वाद मिळेल आशीर्वाद मिळेल असं म्हणतात, त्यावेळेच्या तुमच्या भावना काय? बघा सर, मी मंदिरात वगैरे पैसे दान करत नाही. मला म्हणजे कसं आहे, आई वडील वगैरे करत होते पण आपल्याला जेव्हापासून समजते का, मी जेव्हा एमपीएससीचा अभ्यास करत होतो तेव्हापासून ठरवलं का मी जेव्हा कमवायला लागेन तर माझ्या कमाईतले वर्षभरातले 15-20% दान करायचे. आणि मी 2013 पासून क्लास टाकले तर तेव्हापासून ते करत आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात. मग ते उत्तराखंड मध्ये पूरग्रस्त असो, पूरग्रस्तांना मदत असो, केरळ मधील पूरग्रस्तांना मदत असो, इव्हन कोल्हापूरमध्ये सुद्धा पूर आला तर तिच्या एका दुर्गम गावातल्या शाळेत मी पुस्तकं पाठवले 14,000 रुपयाचे, पुस्तकं वह्या नोटबुक पेन इथून पाठवले वर्धेवरून घेऊन. तर त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनच्या कामात का असो का इकडं आमच्या इथं वर्धेला ऑक्सिजन पार्क आहे आयटीआय टेकडी, तिथं जवळपास आमच्या अकॅडमीनं मागच्या 4 वर्षात 4-5 हजार झाडं लावली आम्ही आणि जीवनही ठेवले. तर असं काम ते चालूच असते. आणि आता हे जे मदत करून राहिलो तर इतकं समाधान कोण्या मंदिरात जाऊन मिळत नाही, कोण्या मस्जिदीत जाऊन मिळत नाही, कोण्या गुरुद्वारात जाऊन मिळत नाही. हे म्हणजे लोकांची इतके आशीर्वाद भेटतात याच्यातून का हे आपल्या आयुष्यभर सोबत राहील. नाही तर आपल्याला इथून न्यायचं बी काय, नाही त्या महितीच्या बंगालीला खिशही नाही राहत. काय म्हणतात तुमचे जे पोट्टे आहेत त्यांचं कसं आहे? दोन गोष्टी आहेत बघा, मी हा प्रश्न यासाठी विचारतोय की एकीकडे एमपीएससी यूपीएससी किंवा इतर परीक्षा देण्यासाठी पोरं मुलं जी आहेत ती धडपड करतात, त्यांना वाटतं की परीक्षा देईल, मोठा होईल, अधिकारी होईल, म्हणजे 2 पैसे माझ्या घरात येतील आणि माझा एक स्टेटस वाढेल. दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड आहे, म्हणजे 3-4 लाख 10-10 हजार किंवा 5-5 हजार पदासाठी फॉर्म येतात. तर अशा वेळेला या मुलांना समजावणं, म्हणजे प्रत्येक जण तर पास नाही होणार नाही, तर आता हे सगळं करत असताना त्यांच्या काही त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्या कानावर आल्या का, म्हणजे त्यांच्याकडून काय उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या? तुम्ही त्यांना घेऊन सगळी मदत करताय आणि ते समाजाकडे कसं पाहतायत, काय प्रतिक्रिया आहेत मुलांच्या, काय प्रतिक्रिया? हा पहा सर, त्याच्यात काय होते की मागच्या वर्षी मी किट जेव्हा वाटल्या तर माझे ज्या ज्या गावात विद्यार्थी होते, म्हणजे मी वाटल्यामुळे त्या मुलांनी आपापल्या गावात ग्रुप तयार करून पैसे कलेक्ट केले आणि त्या पैसे कलेक्ट करून त्यांनी अन्नधान्य घेऊन गोरगरीबापर्यंत पोहोचवलं. मी सुद्धा काय करतो की मी ज्या ह्या किटा बनवल्यात मी वर्धा जिल्ह्यातले आपली जिथं जिथं पोरं आहे त्यांना सांगितलं का तुमच्या गावात जे जे गोरगरीब आहे अत्यंत गरजवंत आहे असे लिस्ट पाठव मला. मग मी गाडीत माझ्या त्या अन्नधान्याच्या किटा घेऊन जातो, त्याची विचारपूस करतो, तुमच्या पाशी रेशन कार्ड आहे का? आता माझ्या अन्नधान्याच्या किट मध्ये 5 किलो आटा आहे, 3 किलो तांदूळ आहे, 1 किलो तेल, 1 किलो साखर, 1 किलो मोठ, 1 किलो तुरीची डाळ, 1/2 किलो बेसन, 1 पाव सोयाबीनच्या वड्या, चहा पुडा, तिखट पुडा, हळद पुडा, मीठ पुडा, धनिया पावडर, एवढं सगळं साहित्य मी त्या किट मध्ये देतो. पण ज्यांना स्वस्त धान्य दुकानातलं अन्नधान्य भेटते, गहू भेटते, तांदूळ भेटते, त्याला जर भेटत असल तर आणि तो गरीब आहे, म्हणजे एखादी बुढीच आहे, बुढा गेला ठीक आहे, कोणीच नाही बुढीचं, तर त्या बुढीला मग आपलं फक्त तेल, तिखट मीठ, तांदूळ, आपलं साखर हे जे किट आहे
चिल्लर सामानाची ते द्यायची, तांदूळ न गहू द्यायचे नाही, कारण ते तिच्या बच्चीला भेटून राहिलं. आणि ज्या लोकांपाशी रेशन कार्डही नाही आहे अशा लोकांना पूर्ण किट द्यायची. हे सगळे मी पहिले तिथे गेल्यावर त्याला विचारपूस करतो. जर त्याच्या घराला स्टाईल लागून आहे, पोरगा करता धरता आहे, ठीक आहे, तो कमावता आहे, तर मग अशा घरी मी देत नाही. जे नितांत, कारण आपण प्रत्येकाला पुरू नाही शकत, ठीक आहे. ज्यांना उद्याच्या अन्नाची भ्रांत आहे, आजच्या अन्नाची भ्रांत आहे, अशा लोकांना मी पहिले प्रिफरन्स देऊन मदत करून राहिलो. तर हे जे पोर आहे, या पोराईत म्हणजे तो वसा गेला पाहिजे, त्या पोराईत समाजसेवेचा वसा उतरला पाहिजे. त्यांनी जिथं जिथं असलं त्या आपल्या गावात आपला मास्तर करून राहिला बा, तर आपणही काहीतरी धडपड केली पाहिजे. हा एक उद्देश आहे त्याच्या मागचा. आणि असं केलं म्हणजे माझं पाहून बऱ्याचशा लोकांनी केलं, किंवा माझं पाहून बऱ्याचशा शिक्षक लोकांना असं वाटते का साला या कराया मास्तर करते तर आपण बी करायला पाहिजे, आपण काही मागं पडायचं. मग बरेचसे शिक्षक लोक सुद्धा अशा सामाजिक भावनेतून काम करून राहिले. बस एवढंच त्याच्यातून अपेक्षित आहे का समाजात एक चांगली चांगलं एक हे जावं, आउटपुट जावं, या अपेक्षेनं मी ते काम करतो. राजकारणी कसे दिसतात तुम्हाला या सगळ्या संकटाच्या काळात? राजकारणी कसे दिसतात? फार कमी निलेश लंके साहेबासारखे आहे का जे स्वतः पुढाकार घेऊन असे काम करतात, नाही तर सगळे लोक घरी बसून आहे. आमच्या वर्धेचा आमदार तर घरीच बसून आहे. आमच्या मी ज्या मतदारसंघात येतो देवी पुलगावचा, तो गायबच आहे. तो कुठे गेला काय आता पत्ताच नाही. गायब आहे, गायबच आहे, काहीच नाही, पत्ताच नाही आहे. खरं बोलताय की उगाच फेसबुकवर आहात म्हणून बोलताय तुम्ही? नाही 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 नाही, फेसबुकवर आहे म्हणून नाही, लोक सांगेन तुम्हाला. पण काय राजकारणाचं एकूण देशातलं राजकारण आहे. नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर विरोधी पक्ष टीका करतोय. लसीकरण असेल, रेमडेसिवीर असेल, काय अनालिसिस आहे? कुठे देशाचं गणित चुकलं? काय म्हटलं? देशाचं गणित कुठे चुकलं? हा, देशाचं गणित कुठे चुकलं? प्लॅनिंग मध्ये थोडस चुकी आहेच. म्हणजे त्याला असं म्हणता येईल का, आपल्याला एक वर्ष कोरोनानं दिलं, म्हणजे पहिले आपल्या पहिल्या लाटेत आपलं काही फारसं तेवढं नुकसान झालं नाही जेवढं इटलीत झालं, अमेरिकेत झालं. आणि जेव्हा दुसरी लाट आली, आपल्याला एक वर्ष दिलं असताना आपण कोणतंही पूर्व नियोजन केलं नाही, ऑक्सिजनचे प्लांट उभे केले नाही जेवढे पाहिजे तेवढे. आता ऑक्सिजन प्लांटले खर्चच किती येते पाहिला तर, आणि ऑक्सिजन प्लांटले फार कमी खर्च येऊन जर भारतामध्ये 700 जिल्हे आहे टोटल, 640 होते 2001 जनगणनेनुसार, वाढले असन तर आता 750 जिल्हे झाले असन. 675 जिल्ह्यात आपण एका जिल्ह्यात एक प्लांट जरी उभा केला असता हे ऑक्सिजनची भडीमार आपल्यापासून नसती आता. तर हे जे प्लॅनिंग आहे, तर हे प्लॅनिंग आपण पहिले करायला पाहिजे होतं. आणि WHO सांगितलं होतं का दुसरी लाट भारतात येईल आणि दुसरी लाट आल्यावर इतके लोक मरू शकते, एवढं सगळं सांगून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग हे सरळ सरळ प्लॅनिंगची कमतरता आहे, नाही का? बरोबर. रेमडेसिवीर जे औषध आहे त्याचे त्याचा काळाबाजार झाला, ऑक्सिजन बेड मिळत नव्हते, तर काय परिस्थिती होती म्हणजे विदर्भातली काय परिस्थिती होती आणि तुमच्या जवळच्या भागांमध्ये काय परिस्थिती होती? रेमडेसिवीरचा काळाबाजार तर झाला, पण रेमडेसिवीर काही हे प्रॉपर औषध नाही असं ICMR ने सांगितलं, WHO ने सांगितलं, आणि त्याची एक अशी म्हणजे ऍडव्हर्टाईज झाल्यासारखी झाली का, हेच प्रभावी आहे, हेच प्रभावी आहे. आणि प्रचंड त्याचा वापरही झाला, त्याच्यावर वरून वाईट परिणाम सुद्धा शरीरावर. आता ते स्टेरॉइडचाही प्रचंड वापर झाला, तर त्याचे आता घातक परिणाम म्हणून तो म्युकरमायसिस नावाचा रोग आला. तर कोरोनावर प्रॉपर कोणतंच औषध नाही, हे सुरुवातीला त्याच्यावर प्रॉपर इलाज झाला, अँटीबायोटिक बरोबर दिल्या तर तो कव्हर होतो. आणि एकदम तीव्र झाला तर फक्त ते लंग मधलं इन्फेक्शन थोडंफार प्रमाणात थांबवतो, पण ते रेमसेडियर असो का स्टेरॉइड असो हे मात्र शरीरावर परिणाम करते आणि त्याच्यावरूनच मग हे आता म्युकरमायसिस सारखे रोग उत्पन्न झाले. आता ते कसं आहे ना, त्याचा प्रचंड लोकांमध्ये त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुकच्या माध्यमातून हेच औषध प्रभावी आहे बाबा, हेच औषध 4-4, 5-5 इंजेक्शन त्याचे, आणि त्याचा मग काय बाजार झाला. मग लोक ते 800-1200 रुपयाचं इंजेक्शन जवळपास 8-8, 10-10 हजाराला विकायला लागले. विदर्भात तशीच कंडिशन होती. तुला उद्धव ठाकरेंचं काम कसं वाटतंय? आता ते मुख्यमंत्री तर संयमी आहे, ठीक आहे, पण मात्र त्याच्या म्हणजे आता जसं पंढरपूरचं इलेक्शन झालं, आता बंगालच्या इलेक्शन मध्ये तर 5-5 लाख 4-4 लाख लोक सभेत राहत होते. महाराष्ट्रात कोरोना फुल फेज मध्ये असताना पंढरपूरच्या सभेत प्रचंड गर्दी होती. मग ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राहो का देवेंद्र फडणवीस यांच्या राहो,
म्हणजे या पदावर असणाऱ्या माणसांनी सुद्धा मग कोरोनाच्या नियमाचं सगळं उल्लंघनच झालं तिथे. आणि कोरोना फुल फेज म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त त्याचे पेशंट होते. तर या सगळ्या याच्यातून ते प्रचंड वाढला. आणि आता त्यांचं जर काम पाहिलं तर काम कसं आता या कोरोनाच्या याच्यात बरस त्यांनी आटोक्यात आणलं. मुंबई जसं झालं तर दिल्ली उच्च न्यायालयानं सुद्धा त्याची हे केली का मुंबई सारखं प्लॅनिंग करा दिल्लीमध्ये युपीमध्ये. एक चांगलं म्हणता येईल, पहिल्या वेळेस त्यांना थोडं नाही जमलं. पहिल्या वेळेस पहिल्या लाटेत मुंबईत प्रचंड हाल झाले लोकांचे आणि बरस कव्हर झालं. आता महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यावर सोपून दिलेले आहे अधिकारी हे सगळे हक्क का तुम्ही तुमच्या पद्धतीनं पेशंट पाहून हे लावा. निलेश आता निलेश माझा आणखी एक वेगळा प्रश्न आहे की निलेश कराळे एवढे फेमस होतील हे तुम्हाला कधी वाटलं होतं? नाही अजिबात नाही. म्हणजे आता विदर्भातला सोनू सूद कोण आहे तर निलेश कराळे म्हणजे वर्ध्यातला. नाही असं काहीच नाही सर. मी सुरुवातीला म्हणजे कसं होतं मागच्या वर्षी लॉकडाऊन लागलं मी गावातच होतो. हे आपल्याला ऑनलाईन फॉनलाईनशी काही लेणं देणं नव्हतं. आपल्या वर्धेतच क्लास होते आणि वर्धेतच आपलं चालू होतं टीचिंग डाचिंग. वर्धेतल्याच लोकांना मी माहित होतो आय बा कराया मास्तर एमपीएससीचे क्लास घेते आणि भाषा अशी शिकवण्याची पद्धत आपली अशीच होती. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं का सुरुवातीला मी अन्नधान्याच्या किटाच वाटत होतो. लोक ऑनलाईन क्लास घेणं सुरू बी झाले होते द्यायचे त्याच मी पाहत जाव ते युट्यूबच्या लिंक आहे अमके ढमके माझ्या इकडे किटाच वाटणं चालू होते. मी दारोदार फिरू त्या लोक पाहू पाहू किटा वाटून राहिलो. मग माझं ते सगळे किटा वाटणं झालं. थोडेसे दबदबा कमी झाला कोरोनाचा. मग 3 महिने कंटिन्यू लॉकडाऊन होतं तर माझा एक विद्यार्थी आहे साहिल शंभरकर म्हणून तर त्याने म्हणलं का रे बाबा कसे घ्यायचे ऑनलाईन वर क्लासेस. तर मी ते सुरुवातीला याच्यावर घेतले आपल्या गुगल मीटवर. नाही गुगल मीटवर 100च पोरं यायचे ते 100 वर झाले का पोटे यायचेच नाही. मग सर ते मला दिसून नाही राहिलं. मग ते ऍडमिट नाही होऊन राहिलं. मला ऍडमिट नाही होत आहे त्याच्यावर 100 झाले का. मग ते लेक्चर घ्या. मग म्हणलं का 5 बॅचेसचे लेक्चर 5 वेळा अलग अलग कसे घेते. मग आता ते का करायचं बा. मग झूम वर गेलो तर झूम वर 256 जण होते सर म्हणे. मग झूम डाऊनलोड केलं. मग झूम वर प्रोग्राम करून पाहिला तर ते झूम वर मॅच ज्या दिवशी चालू केलं त्या दिवशी त्यानं प्रोटोकॉल बदलून टाकले. त्याने 100 वर लिमिट ठेवली. तर 100 वर होत नाही म्हणे. मग आता काय करायचं. मग आता तो म्हणे आपण युट्यूबवर करू. तर युट्यूबवर चालू केलं आणि युट्यूबच्या माध्यमातून असंच का आपल्या पोराईले बा म्हणजे तो व्हिडिओ तसाच राहिला पाहिजे. एखाद्या ठिकाणी लाईन नसली चक्रीवादळ आलं गारपीट आलं रेंज नसली तर तो कधी व्हिडिओ करू शकला पाहिजे. म्हणून मग मी व्हिडिओच्या माध्यमातून घेणं सुरू करू. पण आपला कार्यक्रम होता लाईव्ह झालं पाहिजे बा. तर मग ते वायफाय घेतलं नवीन मोबाईल घेतला स्टँड घेतलं सगळे साहित्य जमा केलं. मग ते युट्यूबवर चॅनल खोललो त्या पुराणात दिलं खुलून. तर ते लाईव्ह जाताना युट्यूबवर 1000 सबस्क्रायबर नव्हते. तर मग त्यानं ते आम्ही एका सरचं पाहिलं का सर हे 633 सबस्क्रायबर आहे पण हे लाईव्ह जाते. तर ते मग त्या स्ट्रीमलॅब नावाचं ऍप्स आहे ते त्याच्यावरून जात होते ते लाईव्ह. तर मग त्याला विचारलं सर हे कसं जाता तुम्ही. तर ते स्ट्रीमलॅब सर युट्यूबशी अटॅच करून घ्या म्हणे. मग ते स्ट्रीमलॅब अटॅच केलं मग ते जमलं जुगार. तर मग पूर्ण व्हिडिओ माझे लाईव्ह आहे आणि याच भाषेत आहे. म्हणजे भाषा गिशा काय. मग आता युट्यूबवर जायचं बा जगातले सारे लोक व्हिडिओ पाहिजे तर भाषा बदलवायची बा मला तुला घाल कुत्र्याला असं काही बोलायचं. तर ते आपल्याकडून पहिलेच जमीन आहे. ते पहिले मॅम म्हणलं चांगलं बोलायला जाव आणि पुन्हा एखादा शब्द मले आला का आपली इज्जत निघून जाईल. तर त्याच्यापेक्षा पहिले हाय तसंच राहायचं. म्हणून मग त्याच भाषेत मी शिकवणं चालू. सबस्क्रायबर होतपर्यंत खूप त्रास गेला म्हणजे 2500 झाले. मग त्याच्यानंतर तो एक व्हिडिओ व्हायरल झाला ऑगस्ट महिन्यात. त्याच्यानंतर प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मग प्रचंड सबस्क्रायबर वाढले. मग फॉलोअर वाढले. ते सगळे मग लोक व्हिडिओ पाहायला लागले शेअर करायला लागले. असा तो प्रवास आहे. असं कधीच वाटलं नाही का व्हिडिओ प्रसिद्ध आपले होईल किंवा व्हायरल होईल. ठीक आहे. मग घरी कोण कोण असत. घरी कोण कोण असत तुमच्या. आई आहे बाबा आहे पत्नी आहे आणि एक मुलगा आहे. मुलगा बघतो की नाही तुमचा व्हिडिओ. मुलगा फक्त गावात राहिलं 15 एखादा महिना आमच्या खेड्यात नेऊन ठेवलं होतं. त्याला तिथून शिवाय शिकून आलं ते.
आम्ही त्याला इथं आणायला लागलो मग आता. अच्छा पण तुम्ही ते बोलण्यामध्ये शिव्या वगैरे काय म्हणजे ते मला माहित नाही ते शिव्या आहेत की काय, पण तू एवढी रफ भाषा का बोलता तुम्ही शिक्षकांना? नाही नाही ते विदर्भातली जी भाषा आहे सुरूच आबेपासून होते. म्हणजे विदर्भात कुठे गेलं तर भाषा भाषेचं जे आहे आणि ते मी क्लासमध्ये शिकवत होतो लक्ष द्या बे पोट्टे हो कवा कवा पोट्याले डुकरे हो म्हणायचं आता किंवा डोंबरे हो म्हणायचं ते डोंबरे इकडे लक्ष द्या. ते कसं आहे ते जित्याची खोड मेल्याशिवाय काही जाणार नाही ते तशी सवय पडली. आणि तो युट्यूबवर शिकवताना आता युट्यूबवर सुरुवातीला शिकवताना आपलेच पोटके आहे बा युट्यूबवर म्हणून असं करून शिकवलं ते तर हे सुद्धा बऱ्याचशा लोकांना पसंत आलं. म्हणजे वा एक आपुलकी बऱ्याचशा लोकांना आपुलकीच्या भावनेनं बोलते असं वाटते कारण विद्यार्थ्याशी मी आपुलकीच्या भावनेनं लक्ष द्यावे पोटक्यो अशा भाषेनं मी बोलत होतो तर ते बऱ्याचशा लोकांना खूप लोकांना पसंत आलं. लोक तर मला कॉल करून म्हणते सर येते आबे पोटक्यो म्हणा. पण निलेशजी निलेशजी काय काही राजकीय पक्षांकडून तुम्हाला काही ऑफर वगैरे आली कारण तुम्ही उभे होतात आणि तुम्हाला चांगली लोकप्रियता होती ठीक आहे यश नाही मिळालं पण लोकांमध्ये वेगळा उमेदवार पाहायला मिळाला आणि प्रत्येक पक्षाला असं वाटत असं की आपल्याकडे एक स्वच्छ प्रामाणिक उमेदवार पाहिजे किंवा माणूस पाहिजे जेणेकरून इतर कामं जी आहेत ते आपल्याला लपवत आहेत असे काय तुम्हाला काही राजकीय पक्षांकडून ऑफर आली? ऑफर म्हणजे आल्या दोन चार पक्षाकडून पण आपण काही त्यांच्यासोबत गेलो नाही. म्हणजे काय होते का पक्षाकडून गेल्यावर त्याच्या ध्येय धोरणानुसार वागा लागते. म्हणजे आपण आता समजा काँग्रेसचं काम एखादं चुकलं आणि टीका करायची आहे. आता मला अभिजित सपकाळ म्हणून काँग्रेसचे मीडियाचे हे आहे हेड आहे ते आलते भेटायला त्यांना तो राफेलचा व्हिडिओ वगैरे खूप आवडला होता तर मग ते आले मला बुके गिके भेट दिला त्या वर्धेतले काही लोक आले काँग्रेसचे सर म्हटलं तुम्ही व्हिडिओ खूप चांगले करता म्हणजे खूप चांगले समजून सांगता. मी म्हटलं सर तुम्हाला आता राफेलचा व्हिडिओ आवडला तुम्ही मस्त प्रचंड शेअर केला म्हणलं आता इंदिरा गांधीचा आणीबाणीचा व्हिडिओ आहे बा म्हणलं समोर ते म्हणे काही हरकत नाही म्हणे टाका म्हणे तुमचा अभ्यास आहे तुम्हाला जे योग्य वाटन ते टाका म्हणे. त्यांनी मला असं काही म्हणलं नाही ठीक आहे तर जे चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीच म्हणायच्या म्हणे ज्या वाईट आहे त्या चुकीच्या आहे त्या चुकीच्याच म्हणायच्या म्हणे. तर पुन्हा बरेचसे लोक म्हणे काँग्रेसचे मला समविचारी काय तुम्ही आमच्या पक्षात या. मी म्हटलं तुमच्या पक्षात आल्यावर मला तुमच्यावर टीका करता येणार नाही तुमचं काही चुकलं तर किंवा अजून कोणा पक्षात गेलो त्या पक्षावर टीका करता येणार नाही. तर मला म्हटलं त्या समाजात जे चांगले लोक आहेत ते राजकारणात आले पाहिजे याच्यासाठी आपण काम करून राहिलो आणि आपलं ध्येय धोरण तेच असलं पाहिजे का समाज राजकारणात जर चांगले लोक आले तर लोकांना चांगल्या कल्याणकारी सोयी सुविधा भेटत लोक त्या दृष्टीने विचार करत म्हणून आपण हे काम करून राहिलो. म्हणजे तुम्हाला टीका करायची सवय नाही 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 म्हणजे आता या देशाच्या बाबतीत जर कोणी चुकीचा निर्णय घेत असन किंवा चुकीचा चुकीचे निर्णय घेऊन लोकांच्या कल्याणाचे नाही उपव्यापी निर्णय घेत असन म्हणजे चार महिने झाले शेतकरी आंदोलन करून राहिले त्याच्यावर म्हणजे पंतप्रधानाला वेळ नाही किंवा त्याला जाऊन भेटायची तसल्ली नाही तर मग त्याच्यावर बोला लागेल ना कास्तकाराचा पोरगा होय ज्याचं जळते त्याला कळते नाही का किंवा आता खेड्यातल्या माणसाला थोडा अभ्यास राहते आपलं काम आहे ना समजून देणं शिक्षकांना त्यांना म्हणजे चांगलं का वाईट का यातला फरक समाजाला समजून सांगणं हे शिक्षकाचं काम आहे नाही तर तो शिक्षक कोण आहे कामाचा. निलेशजी खूप खूप गप्पा पोरायला बोलून बोलून खालतो पोराय आण मॅक्स महाराष्ट्रावर लाईव्ह चालू आहे म्हणा बोलावते म्हणा येते सगळे मेहनत करतात तुमच्या सोबत. हो सगळे पोरं आणि आता विशेष म्हणजे सर आता त्याच्या घरून कसं प्रॉब्लेम होऊन राहिला की घरून जे आई वडील त्यांना पाठवतात आता कंटिन्यू माझ्यासोबत 20 दिवस आहे ते काम करून राहिले बिचारे तर त्या पोरांना आई वडील आता म्हणजे एक तर पेशंट भयंकर आहे डेथ रेट जास्त आहे पाठवून नाही राहिले. आम्ही प्रशासनाला रिक्वेस्ट केली की आम्हाला व्हॅक्सिनेशन द्या उपलब्ध करून तसं प्रशासन पेट्रोल डिझेलच्या बाबतीत कोणता किराणा लागला तर दुकान खोलून द्यायच्या बाबतीत वगैरे मदत करत आहे. मी म्हटलं कलेक्टर मॅनला आमच्या पोरांना व्हॅक्सिनेशन झालं कारण का ते डायरेक्ट लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन राहिले. बरोबर आम्ही काळजी घेतोच म्हणजे मास्क वगैरे लावून वारंवार हँड सॅनिटायझ करून हँड ग्लोव्ह वगैरे घालून पण तरी काही सांगता येत नाही कारण कोणती कोणता वेळ काय कसा राहते आणि कुठून आपल्याला इन्फेक्शन होईल त्याच्यामुळे म्हणजे
तुम्ही काय कलेक्टर यांना विनंती केली असं काही? हो केली केली विनंती, त्या देतो म्हणे उपलब्ध करून. आता ते कसं म्हणजे पहिले 18 पर्यंत चालू होतं, मग ते दुसरा डोस व्हायचा होता, काही लोकांचा पहिला डोस व्हायचा होता, तर त्यांना प्रेफरन्स पहिले देऊन राहिले. म्हटलं आम्हाला 25-30 पोरं आहे, असेल तर द्या म्हटलं उपलब्ध करून. तर त्यांनी दर्शवलं म्हणजे अनुकूलता. आता माहीत पडेन आता 8-8 दिवसात. माझा शेवटचा प्रश्न आहे निलेशजी तुम्हाला, तुम्ही राजकारणात येण्याचा प्रयत्नही केला होता, विधान परिषदेची निवडणूक तुम्ही लढवली होती, राजकारणात येऊन तुम्हाला काय करायचं? एवढे सगळे राजकारणी आहेत, राजकारणाने सगळे शिव्या देतात, वाईट बोलतात, राजकारणात कुठे येऊ नये म्हणून बोलत असतात, आणि जे एकदा तुम्ही खासदार झालात, आमदार झालात, नगरसेवक झाला की तुम्हाला शिव्या सुरू होतात. तुम्ही राजकारणात येऊन काय राजकारण बदलू शकता? मी तर आता मी जेव्हापासून राजकारणात उतरलो तेव्हापासून मला शिव्या सुरू झाल्या. आता काही फेसबुकच्या इनबॉक्स मध्ये येऊन शिवा देते, काही त्या कमेंट्स मध्ये देते, तर अशा लोकांकडे मी दुर्लक्ष करतो. तुम्हाला का बोलायचं आहे ते बोला मी, ठीक आहे. मी जे बोलून राहिलो याच्यात काही खोटं असं ऑथेंटिक बाजूवर बोला, ठीक आहे. तर या सर्व लोकांना माझं सांगणं हेच आहे का मी जे बोललो ते चुकीचं आहे का बा, पीएम केअरचे फंड पैसे कुठे गेले हे माझ्यासारख्या सामान्य माणसाचं विचारणं काम आहे, नाही का? कारण तर लोकांचा. पण राजकारणात येऊन काय करायचं तुम्हाला, काय कशासाठी तुम्ही राजकारणात आलात? राजकारणात याचं कारण चांगले लोक राजकारणात यायला पाहिजे, आणि चांगल्या लोकांमुळे हा समाज चांगला घडू शकतो. या समाजाच्या ज्या बेसिक प्रायमरी त्यांना ज्या सोयी सुविधा पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी, इलेक्ट्रिक बिल, त्याच्यामध्ये सूट, त्याच्यानंतर त्यांच्या आरोग्याची सुविधा, शिक्षण, ह्या ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहे त्या शासनानं द्यायला पाहिजे. ज्या राज्यघटनेत सांगितली आहे, ज्या राज्यघटनेतली आहे का लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना सांगितली आहे राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वात, तर ती संकल्पना त्याच्यातून रुजली पाहिजे, त्या समाजापर्यंत गेल्या पाहिजे. आणि त्याच्यावर आता तुम्ही पाहिलं असं, आता आमच्या वर्धे जिल्ह्यात 365 रुपयात पाणीपट्टी करवता एका दिवसाचा 1 रुपया. आता तो डायरेक्ट पाणीपट्टी सेपरेट केली, 1500 रुपये पाणीपट्टी कर केला, सांगा म्हणजे जवळपास 500 पटीनं वाढवला, 500% वाढला, म्हणजे 5 पट डायरेक्ट करून टाकला. म्हणजे हे तर सरळ सरळ म्हणजे जे पाण्याचं पाणी 1 रुपयात भेटत होतं ते डायरेक्ट आता 5 रुपये डे न झालं पर डे. तुमचे पोट्टे आले का? हो आले आले आले, काही घरी गेले, आता त्याचं वाटून वगैरे झालं. तर 5-6 लोक आहेत. एकाएकाची तुमचा हेडफोन काढायचा याचा माझा आवाज येईल तुम्हाला. हा हा, मोबाईलचा काढा, एकेकाने मला ओळख करून द्या तुम्ही, एकेकाने ओळख. हा चला, दाढीवाला कोण आहे पोट्टा? संदेश पांतावणे नाव आहे. संदेश पांतावणे, संदेश पांतावणे, रेड रेड कलर शर्ट. एक मिनिट, मोबाईल हातामध्ये घेतला तरी चालेल. एक मिनिट, कुणाला तरी. हा, तर रेड कलरचं कोण आहे ते? एकदम टोपी पी लावून कोण? शाहरुख खान आहे? कोण आहे? त्याच्या बाजूला रेड कलर टी शर्टच्या बाजूला. हा हॅलो. हा 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 सर. हा, संदेश पांतावणे. हा, संदेश पांतावणे सर. हा सर, हे जे नवीन नवीन पदार्थ बनवते हाच बनवते. अच्छा, कुठून शिकला तो? कुठून शिकला तो सर? इंजिनिअरिंग पुण्यामध्ये होतो तेव्हा मी घरीच बनवत होतो जेवण. हा, घरीच बनवत तेव्हा होता. हा, तिथेच बनवत होतो रूम. हा, एवढी मोठी क्वांटिटी मध्ये कसं तो स्वाद कसा येतो सर? ते आईने शिकवलं होतं घरी तेव्हा. अच्छा, मग तो आता इथे फायदा झाला? हा, इथे फायदा झाला. आता कोण कोण आहे बाजूला? लाल कलरचा टी शर्ट कोणाचा? कोण आहे तो? पंकज गायवटे सर. पंकज, पंकजच्या बाजूला कोण आहे? पंकज आकाश. मोबाईल दाखवा. आकाश कुंभ. आकाशच्या बाजूला आकाश कुंभ. भूषण. तुमच्या घरी भूषण इंगळे. भूषण इंगळे, जरा कॅमेरा दाखवा त्या सगळ्यांवर. कॅमेरा दाखवा मी त्या सगळ्यांवर. चला, तुमच्या घरून काय काय दबाव आहे तुम्हाला? जाऊ नका, कोरोना आहे, लागण होईल. नाही नाही, असं काही दबाव नाही सर. नाही नाही नाही, घरचे लोक म्हणत असतील ना की नाही असे वगैरे काय म्हणत नाही. चांगल्या कामासाठी जात आहो ना. हा,
चला खूप खूप त्यामुळे काय कराळे सर, हो कराळे सरांना द्या. हो ठीक आहे सर, थँक्यू सर. हा सर चला कराळे सर, तुम्ही खूप छान काम करताय, चांगलं काम करताय लोकांमध्ये जाऊन थेट. आणि खर तर कराळे सर तुमचं एवढं अभिनंदन की लोक मदत तर करतात पण रस्त्यावरच्या भिकाऱ्याला, निराधार व्यक्तीला, अशा लोकांना मदत करणं करण्याची एक दानत लागते, एक सेन्सिटिव्हिटी लागते, म्हणजे संवेदनशीलता लागते. ती संवेदनशीलता तुम्ही स्वतः घेऊन तुमचे टीम जे आहे ती खूप चांगलं काम करतायत. मॅक्स महाराष्ट्राचा तुम्हाला सलाम. काही अडचणी असतील, काही मदत मॅक्स महाराष्ट्राला कधी सांगा. आणि एवढे सगळे आशीर्वाद तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही खूप चांगलं काम कराल समाजासाठी. असेच लोक आहेत की जे 2% लोक चांगली आहेत, जे चांगला विचार करतात, त्याच्यावर हा समाज टिकून आहे. बाकी इतर माणसाची प्रवृत्ती जी आहे ती अत्यंत वाईट असते असं म्हणतात, पण 2% लोक हे कधी बदलत नाही, ते चांगलं काम करतात, म्हणून हे जग चालतं, हे समाज चालतो. आपले खूप खूप आभार. लोकांनी मला मदत केली त्याबद्दल लोकांचे मनापासून धन्यवाद, त्यांना मानाचा मुजरा. आणि प्रशासनाने मदत केली आणि या कोरोना काळात जे लोक कोरोना वॉरियर्स म्हणून, मग नर्स असो, डॉक्टर असो किंवा पोलीस प्रशासनातले, महसूल प्रशासनातले लोक असो, त्यांना आमच्याकडून मानाचा मुजरा. आणि तुम्ही आमची मुलाखत घेतली, आमच्या टीमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवलं, काही लोक अब्सेंट आहे, अतुल वगैरे अब्सेंट आहे जो इथे सगळं माझं काम पाहते मॅनेजमेंटचं, ठीक आहे. या सर्व लोकांना ते दाखवण्याची इथे तसल्ली केली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी कधी वर्ध्यात आलो तर तुमचा उपमा आणि त्याची टेस्ट करेल आणि तुमच्या सगळ्या टीमला. एक प्रश्न मी टाकला होता, कराळे सरांनी राजकारणात यावं का, तर त्याच 80% लोकांनी होय असं म्हटलंय आणि नाही 17% लोकांनी म्हटलंय. म्हणजे तुम्ही राजकारणात आलं पाहिजे, भले पराभव झाला, विजय झाला, हा नंतरचा भाग आहे, पण लोकांची उर्मी, ऊर्जा आणि प्रामाण, मॉरल जे आहे ते आपण टिकून धरलं पाहिजे. तुमच्या खूप चांगलं काम करतात, आपले खूप खूप आभार. मी इथेच थांबतो, आपण पात्र मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र.